की लोकांना हे माहिती नाही की आपल्या देशामध्ये केंद्र सरकारचं गृहखातं एक दरवर्षी अहवाल प्रसिद्ध करतं, त्याला म्हणतात क्राईम रिपोर्ट. क्राईम रिपोर्ट त्याच्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये दरवर्षी किती गुन्हे घडले, मग ते चोरी असतील, दरोडे असतील, आत्महत्यासुद्धा गुन्हा आहे, आत्महत्या असतील, बलात्कार असतील वगैरे वगैरे, बँकेचे फ्रॉड असतील, हे सगळ्याची माहिती असते. त्याचे रिपोर्ट मी गेल्या 40 वर्षाचे तपासले आणि दुर्दैवानं आत्महत्या हा प्रकार गेले 40-50 वर्ष देशात आहे आणि तो आपल्याच देशातही असं नाही. ऑस्ट्रेलियामध्ये सुद्धा मला शेतकऱ्यांच्या आत्महत्या जाणवल्या, अमेरिकेतसुद्धा जाणवल्या. आपल्याकडे थोडं प्रमाण जास्त आहे, त्याचं कारण गरिबी आणि या प्रश्नाकडे पाहिजे तसं बघितलं गेलं नाही. गेल्या आत्महत्याचे प्रकार वाढल्याच्या नंतर बघायला लागले, पण तरीही याच्यात अजून खूप करण्याची गरज आहे. आणि दुसरी गोष्ट, आत्महत्या हा रस्ता नाही, आपण याच्यातून मार्ग काढून यशस्वी झालोच पाहिजे ही भावना दृढ समाजात होईल कशी याची खबरदारी सगळ्या पक्षाच्या नेतृत्वाने घेतली पाहिजे, मला असं वाटतं की ते सरळ उत्तर आहे. साहेब, आपल्या आपले जे शिष्य आहेत दिल्लीत बसलेले, त्यांनी असं निवडणुकीच्या वेळेला सांगितलं होतं, आम्ही शेतकऱ्यांना 1.5 हमीभाव देऊ आणि त्याचं 2 उत्पन्न करू. आणि त्यानंतर देखील आज महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबलेल्या नाही आहेत, यावर आपली काही चर्चा झाली का? पार्लमेंटमध्ये झाली, व्यक्तिशा नाही झाली. व्यक्तिशा नाही, पण त्याचं काय, याचं 1.5 उत्पन्न ही कल्पना कुठून आली? या देशामध्ये डॉक्टर स्वामीनाथन नावाचे शेतीच्या क्षेत्रातले अत्यंत आंतरराष्ट्रीय पातळीवरचे जाणकार आहेत, शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी एक अहवाल दिला, तो अहवाल करायची जबाबदारी त्यांच्या मी सोपवली होती आणि माझ्याच काळात तो अहवाल दिला. त्यांनी 15 सूचना केल्या, त्यातल्या 14 सूचना आम्ही मान्य केल्या आणि राबवायला सुरुवात केली. 15वी त्यांची सूचना होती, उत्पादन खर्च निघून 50% नफा. आणि तो जो निर्णय आहे तो घ्यायच्या वेळेला लोकसभेच्या निवडणुका आल्या आणि म्हणून आम्ही असा निर्णय घेतला की नवीन सरकार याचावर विचार करून अंतिम निर्णय घेईल. आणि भारतीय जनता पार्टीनं आपल्या मॅनिफेस्टोमध्ये हा निर्णय जाहीर केला की आम्ही हे करणार. 3 वर्ष झाली ते करू शकले नाही. त्याची 2 कारणं आहेत, जे करायचं ठरवलं तर करता येईल, पण त्यासाठी धाडसानं काही पावलं टाकावं लागतील. नोटबंदी केली तशी. नोटबंदीचं आता तुम्ही विषय काढला, त्याचं माझ्याकडे आत्ता एक पत्र आहे. नोटबंदी केली आणि मोठ्या बँक करू शकत नाहीत त्या तुम्ही रद्द करा. रद्द कशा होतील? फाडून टाका. नोटा फाडून टाकायच्या? हो, 1000 आणि 500 नोटा आता बंद झालेल्या आहेत, त्या तुम्ही बदलून पण देणार नाही. बदलून देणार नाही, ते तुम्ही नष्ट करा आणि तुमच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा हा लॉस दाखवा. काय असं होईल झालं असतं ते लेखी रिझर्व्ह बँकेचं नाही. पण साहेब, याच्यावरती मग पंतप्रधानांचं काय म्हणणं आहे? कोणी उत्तर द्यायला तयार नाही. हे तर मनमोहन सिंगांपेक्षा गप्प दिसतं तो.